त्या रात्री तोंडात मुतू असं म्हणून त्याला आगीत ढकललं जात होतं. तो सदावर्ते साहेब एक जरांगे विरोधात याचिका केली आहे, काय स्वरूप होतंय थोडं सविस्तर. मी डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आणि श्री शंकरराव लिंगे आम्ही दोघांनी मिळून ही याचिका दाखल केलेली आहे. ही याचिका दाखल करण्यामागचा उद्देश हा पूर्णतः संविधानिक आहे. आपणास मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी ही बऱ्यापैकी महाराष्ट्राला आणि माध्यमातल्या पत्रकारांना आणि आता सामान्यातल्या सामान्य हिंदुस्थानी माणसाला, महाराष्ट्रातल्या माणसाला आता त्या आरक्षणाची पार्श्वभूमी माहिती झालेली आहे. मराठा समाज हा जे सामाजिक मागासलेपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सामाजिक मागास ठरत नाही हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याच्या नंतर काही लोकांनी आरक्षणाचा अट्टहास सोडला नाही, त्यांची मतं ही अत्यंत पॉलिटिकल स्वरूपाची असल्यामुळं आणि म्हणून एक आंदोलन स्वरूप, आंदोलन म्हणणार नाही मी, आंदोलन स्वरूप दिखावा देख म्हणजे एक एक चित्र, आंदोलन स्वरूप एक चित्र तयार करण्यात आलं. आम्ही कायम म्हणत आलो की आरक्षणाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे, परंतु नुसतं राजकारणच झालं नाही तर त्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील आपल्याला पाहायला मिळाली. आपल्याला सांगायचंच झालं शृंखला म्हणून तर आपण अंतरवली सराटी येथे उपोषण पाहिलं, उपोषणासोबत पोलिसांवर झालेले हल्ले पाहिले. त्यानंतर आपण बीडमध्ये आरक्षणाच्या विरोधात जे कोणी बोलल त्यांच्या खासगी आस्थापनांपासून ते घरंसुद्धा जाळण्याचा कसा काय प्रकार घडला ते आपण पाहिला. तेच नाही तर मुंबईमध्ये या परेल दादरमध्ये येऊन गाड्या फोडण्या इतपत आपण सगळं पाहिलं. ही एक माध्यमानं दिसलेली बाब आहे, परंतु मला आपल्याला सांगायचं आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी केवळ काडतूस आणि बंदूक सापडले इथपर्यंत राहिलेली नाही, शाळा बंद केल्या इथपर्यंत राहिलेली नाही, तर अत्यंत गंभीर असा प्रकार ह्या प्रकरणामध्ये घडला. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही आणि तो आता रेकॉर्डचा पार्ट आहे. या प्रकरणामध्ये एक गंभीर बाब म्हणजे श्री जरंगे आहेत त्यांचे साथीदार यांनी 31/10/2023 रोजी म्हणजे एक ज्याला म्हणतो क्रिमिनल कॉन्स्पिरसी आपल्या कायद्यामध्ये एक फ्रेज आहे, एक टर्म आहे, मास्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्वंट. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनांच्या बाबतीमध्ये आंदोलनाला चिथावणी देणारा, जाळपोळ करणारा आणि मास्टर माइंड या तिन्हीला सुद्धा सेम मानलेला आहे. ह्याच तत्वावर 31/10/2023 रोजी विलास किशन क्षीरसागर ह्या माळी समाजातील युवकाचा खून करण्यात आला. अत्यंत गंभीर आहे तो खून जो आहे, करण्याचा उद्देश फार गंभीर आहे, गर्भित आहे. तो असा आहे की खून ज्या तारखेला झाला त्या दिवशीच्या आदल्या रात्री म्हणजे त्या रात्री तोंडात मुतू असं म्हणून त्याला आगीत ढकललं जात होतं. तो व्हिडिओ सुद्धा आम्ही माननीय न्यायालयाच्या याच्यासाठी ठेवलेला आहे, म्हणजे न्यायालयाने पाहण्यासाठी. त्यासोबतच ती व्यक्ती ही दोन्ही पायाने अपंग आहे, त्यासोबतच तेवढ्या अंतरावर उंचीवर फाशीच घेतली जाऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी रिपोर्ट फॉरेन म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की आपण तज्ज्ञांचा विचारात घेऊन
पोस्टमार्टम रिपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी पाहून तक्रार जी आहे श्री लिंगे साहेबांनी शंकर लिंगे साहेबांनी संबंधित पोलीस स्टेशनला दिली. नुसती पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही तर पोलीस महासंचालकांना सुद्धा तक्रार दिली होती. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला असता आमच्या हे लक्षात आले की आंदोलनाच्या आड गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि त्या तक्रारीत स्पष्टपणे जरंगेंचं नाव लिहिलेलं आहे, जरंगेंचा त्याच्यामधला उद्देश लिहिलेला आहे. त्यासोबतच हे जे म्हणजे गुन्हेगार आहेत त्या संदर्भामध्ये म्हणजे मी तुम्हाला एक ओळख सांगतो. 30/10/2023 रोजी 8 ते 9 च्या दरम्यान दोन्ही पायांनी अपंग असलेल्या अमुखामुखे मराठा आंदोलनाच्या श्री जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण पिंडोला आहे, जे की शरद सहकारी बँकेच्या समोर आहे. त्या ठिकाणी त्या दिवशी शासनाची प्रेत यात्रा जाळण्यात आली आणि ती जाळत असताना या अपंग असलेल्या मयत किसन क्षीरसागर यांना ढकलत होते त्या आगीमध्ये. त्याचबरोबर त्यांच्या तोंडात मुतुका असे बोलत होते. त्या रात्री समोर असलेल्या झाडाला दोन्हीही पाय खाली टेकतील आणि फाशीच घेतली जाऊ शकत नाही अशा उंचीवरून फाशी घेतल्याचे दर्शवण्यात आले. तसेच गळ्याचा गमछा जो आहे तो हनवटी आणि नाकाकडे आहे तेव्हा फाशी स्वतःहून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच दोन्ही पायांना अपंग असलेली व्यक्ती स्वतःहून फाशी घेण्याचा प्रश्नच नाही. सदर फाशी नसून बँकेचे सीसीटीव्ही फुटेज उपस्थित मराठा आंदोलक यांच्याकडून तातडीने चौकशी करून गुन्हा दाखवून खुनाच्या मागचे रहस्य उघडकीस आणावे. हा खून आहे. तुम्ही आम्ही म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट्स पाहिले, त्यासोबत तज्ज्ञांची थेरी आणि तज्ज्ञांची मतं जाणून घेतल्याच्या नंतर हा खून आहे. आणि हे केवळ म्हणजे आंदोलनाला ग्लोरीफाय करण्यासाठी हे केलं चाललंय. ज्या प्रकारे पोलिसांना दडपण आहे, पोलिसांना तक्रार दिली आहे, पोलीस महासंचालक महोदयांना तक्रार दिलेली आहे, परंतु जरंगे हे एक असा मी मला कुणाला हिनवायचं नाही आहे परंतु उद्बोधात्मक सांगायचं झालं तर आजार होऊन बसलं की काय चर्चेचा विषय झालाय. कारण पोलिसांनी जर कर्तव्य बजावलं, गुन्हे दाखल केले तर ऑन एअर सांगितलं जातं की ते गुन्हे मागे घ्या. गुन्हे कसे मागे घ्यायचे? आतापर्यंत मागास आयोगाच्या शिफारसी आपण पाहिल्या होत्या, पण जरंगे सांगते आजच्याच सकाळची बघा तुम्ही, जरंगे सांगतो हे याच्यात टाका ते त्याच्यात टाका. कायद्याची किती मात्र अभ्यास आहे कोणालाही माहिती नाही. गंभीर पोलिसांवरले गुन्हे असतील, किती गुन्ह्यांमध्ये चार्जशीट जाऊ शकले आतापर्यंत? काडतूस बंदुकीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी बाहेर येतात का? येतात. तर जरंगेंनी ज्या प्रकारे दहशत माजवलेली आहे आणि त्याची जी बोलण्याची पद्धत आहे ती पद्धत मराठा समाजाची फसवणूक करत आहे. त्यासोबत महाराष्ट्रामध्ये त्याचं जे जुनं काँग्रेसही त्याच्या डोक्यात बसलेलं राजकारण आहे अशा प्रकारचं, त्याच्यातून अशा प्रकारे असं आमचं म्हणणं आहे की गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार हा घडलेला आहे, हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. तेव्हा क्रिमिनल प्रोसिजर कोड 154 खाली आतापर्यंत शंकरराव लिंगे साहेबांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं नाही. त्याचबरोबर 173 सीआरपीसी खाली आतापर्यंत म्हणजे एफआयआर झालेला नाही. अनेकांच्या मनात प्रश्न येईल की लिंगे साहेबांचा संबंध कसा, तर त्याचं कारण स्पष्ट आहे. लिंगे साहेब या त्या समाजाचे आहेत, त्यांनी स्वतः जाऊन तिथे विचारणा केलेली आहे. त्याचबरोबर भारतीय कायद्यामध्ये ही स्पष्ट तरतूद आहे, ज्यांच्याकडे रिलायबल माहिती खुनाची आहे ती कुणीही त्रेस्त व्यक्ती सुद्धा जाऊन फिर्याद देऊ शकते. आणि तशा प्रकारची स्पष्टपणे फिर्याद काय म्हणजे पुराव्यासह देण्यात आलेली आहे, परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. आणि म्हणून एका मृत अपंग व्यक्तीला जे की म्हणजे हेतुता मारण्यात आला, आमचं म्हणणं आहे त्या मारण्यामागचा उद्देश लवकरात लवकर बाहेर पडला पाहिजे. जरंगे असतील आरोपी किंवा त्यांच्या सोबतचे जे कोणी असतील ह्या सगळ्यांना 302 या इंडियन पिनल कोड खाली आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे. आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे. आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे. हे घ्या पुरावा सरकार, हे घ्या पुरावा.
तुम्ही ऐकत नाहीत म्हणून आम्ही माननीय उच्च न्यायालयात गेलो. तुमच्यावर दबाव आहे, परंतु सुज्ञ नागरिक म्हणून आमची एक जिम्मेदारी आहे. अशा प्रकारचे गंभीर अपराध जर आंदोलनाच्या नावाखाली केले जात असतील तर भारतीय संविधानातील आर्टिकल 21 चा हा भंग आहे, आणि म्हणून क्रिमिनल लॉ इन टू मोशन त्या प्रकरणात आणावा असा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जरंगे हे 20 तारखेपासून मुंबईत येणार असं जे बोललं चाललंय, हो घोषणा केली, आम्ही ते लावलेत ना, पुरावेच जोडलेत. त्याच्या बाबतीमध्ये आम्ही माननीय अतिरिक्त पोलीस मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक जालना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक BKC, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पार्क या सगळ्यांना पिटिशनमध्ये पार्टी केले. जरंगेंना सुद्धा आम्ही याच्यात पार्टी केले, आणि आम्ही स्पष्टपणे आमची जी तक्रार आहे 9 जानेवारी 2024 ची, त्या तक्रारीत आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे जरंगेची आतापर्यंतची पार्श्वभूमी राहिलेली आहे, आणि जरंगे हे मुंबईमध्ये येऊन काय काय करू शकतात, आणि त्यांच्या ह्या एकूण कार्यप्रणालीमुळे पूर्वी GDP काय नुकसान झालंय, शासकीय मालमत्तांचं काय नुकसान झालंय, त्याचबरोबर जरंगे हे स्वतः कोणत्याच FIR मध्ये आरोपी कसे होत नाहीत, कशा प्रकारचा दबाव असतो, ह्या सगळ्या बाबी आम्ही जे आहेत त्या तक्रारीत नमूद होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगानं सुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे विनंती केलेली आहे की आपण तातडीने ह्या प्रकरणामध्ये म्हणजे जे आहे प्रोहिबिटरी ऑर्डर्स पास कराव्यात, कारण प्रोहिबिटरी ऑर्डर्स न पास करण्यामागच्या काही कारणं आहेत. ज्या प्रकारे आम्ही ह्याच्यात लिहिलंय की सरकार 2 गटांमध्ये वाटलं गेलं, OBC वर्सेस मराठा, त्याचं कारण असं आहे की सामान्यपणे जर कोणी आवाज उचलला संविधानिक बाब म्हणून तर ताबडतोब टार्गेट केलं जातंय. चिंता फक्त जरंगेची आहे, घालून पाडून किती जरी OBC सन्माननीय मंत्री असलेल्या छगन भुजबळांना कोणी बोललं जरंगे तरी सुद्धा त्याची दखल घेतली जाणार नाही. आज माझ्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातल्या एका पत्रकाराने त्यांना विचारलं, थेट वेडं म्हणायचं, थेट काहीतरी आरेकारे बोलायचं, हे हा लाड मी स्पष्टपणे सांगत आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये मंत्र्यांच्या बाबतीत ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज असेल, आमच्या बाबतीमध्ये डिग्निटी असेल, सामान्यातल्या सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये डिग्निटी असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाता त्यांना मुंबईमध्ये आझाद मैदानात त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता, मास्टर माइंड त्यांचं कृत्य लक्षात घेता त्यांना कोणत्याच प्रकारे तिन्ही ठिकाणी परवानगी देण्यात येऊ नये, आणि त्यातले त्यात ते ज्या जागेवर 2 वेगवेगळ्या म्हणजे OBC मागितलंय तिथे आंदोलन करणार, आणि यांनी मागितलंय आम्ही तिथे आंदोलन करणार, ह्या दोन्ही बाबी ज्या आहेत म्हणजे घर्षण आणि संघर्ष, आणि सामान्यातल्या सामान्य मुंबईतला जो कॅपिटल आहे, इकॉनॉमिक कॅपिटल आहे, ज्या कॅपिटलला आतापर्यंत म्हणजे कोणी तोडू शकलं नाही, अशा वेळेस करोडो लोक इथं आणू, आणि इथलं जनजीवन, इथलं शेअर मार्केट, इथलं मंत्रालय, सार्वजनिक आयुष्य वेठीस पकडू, सामान्य कष्टकरी जो इथे दिवसभर कबाड कष्ट करतो आपल्या मुलाबाळांसाठी त्यांना अडचणीत आणू, ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी पूर्ण विराम मिळाला पाहिजे, आणि हे केवळ माननीय उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येते, कारण रीट ज्युरिस्डिक्शनच्या अखत्यारीत येते, म्हणून प्रोहिबिटरी ऑर्डर्ससाठी सुद्धा आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयात ती प्रेयर केलेली आहे. जरंगे काही कायद्याहून मोठा नाही, आणि मला एवढंच म्हणायचंय की आपल्याकडे संस्कृती आहे,
आंदोलक म्हणून एका मर्यादेपर्यंत लाड करायचा, परंतु गुन्हेगारी आंदोलक जेव्हा होतो, शृंखलाचा मालक जेव्हा होतो, त्यावेळेस मला असं वाटतंय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी जरंगेचा लाड आता फुलस्टॉप करावा, जरंगेचा लाड आता फुलस्टॉप करावा, जरंगेचा लाड आता फुलस्टॉप करावा। काही दिवसांपूर्वी हेमंत पाटील यांनी दाखल केली होती याचिका एकंदरीत या अनुषंगानं, पण त्या सुनावणीस नकार दिला होता कोर्टाने। एक लक्षात घ्या की याचिका अनेक दाखल होतात, परंतु तुम्ही काय सबस्टन्स घेऊन कोर्टाकडे चाललात त्याच्यावर आधारित न्यायालयाला विचार करावा लागतो। आता आमच्या ज्या याच्या आमची याचिका कळते समजते नाही आहे, आमच्याकडे आम्ही FIR जोडले त्यांच्या पूर्व पार्श्वभूमीचे, आम्ही तक्रारी जोडल्यात, फोटोग्राफ्स जोडलेत, त्यांचे स्टेटमेंट जोडलेत, त्यांचे लाईव्ह स्टेटमेंट तुम्हा चॅनलवाल्यांनीच जे तुम्ही दाखवत असता त्याच्या आता फार सोपं झालं, लिंकसुद्धा टाकली आम्ही, त्याच्यामुळं म्हणजे तक्रारी आहेत आमच्या, रिप्रेझेंटेशन आमचे डायरेक्ट आहेत, त्यासोबतच आम्ही दोन्ही संघटनांचे पत्र जोडलेत, ज्या दोन संघटना आहेत त्यांनी परस्पर त्या जागा मागितल्यात। आम्हाला काही बघा डेमोक्रॅटिकली तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्याचा अधिकार नाही। तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे, असंविधानिक मागणी करण्याचा अधिकार नाही। त्याच्यामुळे जे आमचे मराठा भाऊ मागासच ठरत नाहीत, केवळ अरे काय लावलंय, कायद्याची सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे जी म्हणजे पाटीलच्या प्रकरणामधली, त्या पाटीलच्या प्रकरणामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काय अफिनिटीची थेरी आहे। कुणीतरी आमदार जातंय बसतंय सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे सोयरे, तसं सगळे सोयरे वगैरे चालत नसतंय। भाऊजई विदर्भातली असेल, हे जर समजा भाऊ म्हणजे ते मिस्टर जर तिचे मराठवाड्यातले असतील तर ती तिच्या मागासलेपणानुसार ती कुणबी असू शकेल, परंतु मराठवाड्यामध्ये कुणबी होत नाही। त्याचं कारण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने श्री थोरात यांच्या निकालामध्ये, माननीय न्यायमूर्ती BH मार्लापल्ले साहेबांच्या निकालात स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सरकार निकाल वाचा। एका सन्माननीय अशा न्यायमूर्तींनी दिलेला तो निकाल आहे, त्या सन्माननीय न्यायमूर्तींच्या निकालांच्या बाबतीमध्ये आजही विधी महाविद्यालयांमध्ये चर्चा होत असते अनेक निकालांच्या बाबतीत, अशा सन्माननीय न्यायमूर्तींचा तो निकाल आहे। त्याच्यामुळं सांगायचं धारिष्ट हेच आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमीचं राजकारणी बीज असलेलं जरंगेंचं कर्तृत्व हे आणखीन जास्त दुःखद ठरू नये, आणखीन जास्त नुकसानदायी ठरू नये, मुंबई ह्या कॅपिटलला नुकसानदायी ठरू नये म्हणून आम्ही याचिका दाखल केलेली आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत राज्याचे, त्यांच्याकडे मागणी देखील करणार आहात किंवा कशाप्रकारे डायरेक्ट थेट कोर्टामध्ये गेलेला त्यांच्याकडे मागणी नंतर असं नाही? आम्ही ऍडिशनल चीफ सेक्रेटरी गृह विभाग यांना रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि ऍडिशनल चीफ सेक्रेटरी होम डिपार्टमेंट या पिटिशनमध्ये आम्ही रेस्पॉन्डंट पार्टी केलेले आहे। प्रश्न कोण आहेत सन्माननीय मंत्री ह्यापेक्षा आम्हाला आमच्या मुंबईला जी इकॉनॉमिक कॅपिटल आहे ह्या इकॉनॉमिक कॅपिटलला आम्ही मागचे 2 वर्ष जे आपण पाहिले करोनामधले ते आम्ही भोगले। आता आमचं असं म्हणणं आहे की जरंगे जुरंगे जे कोणी असतील त्यांच्यामुळे कोणत्याच परिस्थितीमध्ये मुंबईला त्रास होता कामा नाही, ही आमची डंकेकी चोटपे भूमिका आहे। तुमचं म्हणणं आहे की मराठा समाज मागासलेला नाही, मात्र जरांगे पाटीलांचं म्हणणं आहे की मराठ्यांचं वेगळं आरक्षण नको, ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं। अहो मी काय सांगायला लागलो तुम्हाला, तुम्ही जर ती जजमेंट जर पाहिली स्पष्टपणे, थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन मराठवाड्यातले कुणबी हे मागास कुणबी नाहीत हे लिखित आहे, त्याच्या आधारावर अनेक जजमेंट आहे। त्याच्यामुळं थोडं थांबा, 2 दिवसांमध्ये ती सुद्धा बाब तुमच्या समोर येणार आहे, ते आणतो। कायद्यापेक्षा मोठा आहे का जरंगे? कायद्यापेक्षा मोठा आहे का जरंगे? कायद्यापेक्षा छोटे सगळेच जण आहेत, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही। त्यांनी सर्व महिलांची मागणी केली आहे, महिलांची संख्या पाहता एकत्र त्यांना 1 महिला अप्रूव पडणार असल्याचं सांगितलं आहे। मुंबईत 3 प्रमुख महिलांनी आहेत, एमए माडे महिलांनी किंवा शिवाई पार्क महिलांनी किंवा आझाद महिलांनी 3 महिलांची मागणी केली आहे।
बघू अंतरवली सराटीमध्ये पोलिसांवरले हल्ले गंभीर 307 सारखे गुन्हे आहेत, 302 मर्डर आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात माननीय मुंबई उच्च न्यायालय काय ते व्यवस्था करेल. मी तर कायद्यावर विश्वास करणारा माणूस आहे. उच्च आणि माननीय सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहेत, संविधान सर्वोच्च आहे असं मानणार आहे आणि त्यामुळं आम्ही संविधानप्रेमी माणसं आहोत आणि मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा वेगळं म्हणजे कायदेशीरदृष्ट्या जाण्याचा कोणता मार्ग नाही. आणि जे कोणी दबावाचं राजकारण करत असेल, झुडुमशाहीचं राजकारण करत असेल, मुस्कटदाबीचं राजकारण करत असेल, त्याला हे एकमेव उत्तर म्हणजे भारतीय संविधानात आर्टिकल 226 मध्ये दिलेली ताकद आहे. आणि मला असं वाटतंय की ती ताकद पटांगणांवर भाषण देणं किंवा एसटी महामंडळातल्या बसेस फोडणं, एसटी महामंडळातल्या कष्टकऱ्यांना त्या पगारापासून वंचित ठेवणं, ह्या सगळ्याला उत्तर म्हणजे माननीय उच्च न्यायालयाची ताकद आहे असं आम्हाला वाटतंय. लिंगे साहेब माझ्यासोबत 2 नंबरची याचिका करते. या ना अलीकडे. विलास किसन क्षीरसागर हे 31 ऑक्टोबरच्या रात्री त्याचा खून झालेला आहे. पंढरपूरच्या एका खेडेगावामध्ये तो एकटाच राहत होता. त्याचे आई वडील वारलेले आहेत. तो स्वतः अपंग आहे आणि त्याला जो फाशी दिल्याचा प्रकार आहे तो एकदा पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की मराठा समाजाच्या मुलांनी ओबीसीतून आरक्षण द्यावं म्हणून फाशी घेतलेल्या. त्याच्यानंतर सकाळी चौकशी झाल्यानंतर हा मराठा समाजाचा नसून तो माळी समाजाचा आहे की ते तो एकटाच असल्यामुळे त्यांनी मराठा समाजाचं घोषित केलं होतं. परंतु कुणीतरी सांगितलं हा शेजारच्या ओजेवाडीतला मुलगा आहे. तर त्यावेळेला पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळेला त्याचं आधार कार्ड वगैरे काही मिळालं नाही, परंतु त्याच्या सावतर भावाकडं रेशन कार्ड मिळालं आणि रेशन कार्डमध्ये मग तो माळी समाजाचा डिक्लेअर झाला. पुन्हा दुसरा व्हिडिओ आला तो माळी समाजाचा म्हणून. तर ही शंकला जी आहे ते प्रेशर टाकायचं आहे सरकारवर की आमचे तरुण हे आरक्षणासाठी फाशी घेत आहेत, आत्महत्या करत आहेत. हे खोटं बनावट दाखवण्याचं प्रकार या महाराष्ट्रामध्ये त्यांनी चालू केलेलं आहे आणि असे अनेक गुन्हे जर तपासणी केली तर खोट्या आत्महत्या निघतील यात शंका नाही मला वाटते. तर सरकारला आम्ही पहिल्या दिवशी ज्या दिवशी 31 ऑक्टोबरला हा प्रकार घडला त्यावेळेला जाळात ते लोक ढकलत होते आणि हळूच की पळायला गेला तो पांगळा माणूस तर त्याला महागारी वाढायची जोरात ढकलायचा प्रयत्न केला आणि त्याच्यात जर तो ढकलत नव्हता पुढे जात नव्हता तेवढा त्याच्या तोंडात मुता म्हणत होते. अशा प्रकारचं जे कृत्य आहे ते रानटी कृत्य आहे. हे रानटी कृत्य तेच माणसं करू शकतात, हे सभ्य माणसाचं कृत्य नाही. तर महाराष्ट्रामध्ये असे अनेक खून झाल्याची तक्रार आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्र चॅनलवर जय महाराष्ट्र चॅनलवर त्याची डिबेट झालेली आहे. त्या डिबेटमध्ये अनेक अजून असे खून झालेले आहेत की एका मुलीने वडील त्याचे वडिलाला मुलगी ऐकत नव्हती म्हणून त्याच्याकडून काहीतरी चिठ्ठी लिहून घेतलेली आहे आणि त्याला त्या मुलीचा खून केलेला आहे. असे पण प्रकरण आहेत. पण हे कुणी बोलत नाही, कुणी सांगत नाही. अंधारामध्ये हे प्रकरण झालेलं आहे आणि अंधारामध्ये काही लोकांना बळच ढकलून दिलं, बळच मारणं, बळच त्याला आत्महत्या दाखवणं असे प्रकार झालेले आहेत. तर ते बळच जे मेलेले आहेत त्याला आत्महत्या दाखवलेल्या आहेत. तर ह्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि मराठा समाजाने हा महाराष्ट्र सरकारवर जो दबाव टाकलेला आहे तो दबाव पूर्णपणे जरांगेच्या सांगण्यावरून केलेला आहे. आणि तिथं अंतयात्रा ज्या सरकारची काढलेली होती प्रेत यात्रा, ती प्रेत यात्रेचं प्रेत जाळलं आणि त्या प्रेत यात्रेत जाळत असताना तिथं पोलीस हजर होते. मग पोलीस हजर असताना त्या जाळामध्ये ढकलत होते किंवा तो आत्महत्या करतोय असं दिसत होतं तर त्याला का थांबवलं नाही पोलिसांनी, हा त्यातला महत्वाचा प्रश्न आहे. पोलीस स्टेशनला आम्ही पंढरपूरला कंप्लेंट दिली, त्याच्यानंतर पंढरपूरच्या डेप्युटीला दिली, सोलापूरच्या मुख्य अधीक्षकांना दिली, कोल्हापूरच्या आपल्या विभागीय अध्यक्षांना दिली आणि मुंबईला सुद्धा आपल्या आयजीला दिली. त्यावर आमचे छगनराजी भुजबळ साहेब यांनी सुद्धा आयजीला पत्र दिलं. त्यानंतर विधानसभेत प्रश्न मांडला, 4 सभेमध्ये प्रश्न मांडला,
तरी सुद्धा हे सरकार आणि हे पोलीस त्याच्याकडे ढोकून सुद्धा बघत नाही, त्याची चौकशी अजिबात करत नाही. गावचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये त्याच रात्री काही चर्चा झाली आहे. त्या चर्चेमध्ये अनेकांनी सांगितलं हा प्रकार हा आत्महत्येचा नाही, हा खुनाचा प्रकार आहे. तर त्याच्यावर त्यांनी त्याचा दबाव टाकला आणि त्याला माफी मागावं लागले. त्यांनी काही त्या ग्रुपवर माफी मागितलेली आहे. त्या सगळ्या ग्रुपमधले त्या लोकांची चौकशी झाली पाहिजे. जवळजवळ 200 लोक आहेत, त्या 200 लोकांची चौकशी या पोलिसांनी केली पाहिजे, सरकारने केली पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. हा खून झालेला. शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.